माय टॉपिक इंफॉर्मेशन ऑफ कबड्डी गेम। कबड्डी हा खेळ लोकप्रिय सांघिक खेळ आहे। यामध्ये कौशल्य, ताकत आणि चतुराई यांची आवश्यकता असते। कबड्डी या खेळाची उत्पत्ती 4000 वर्षापूर्वी भारतात झाली आहे। हा खेळ प्रामुख्याने भारतात व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो। या खेळाचा मुख्य उद्देश स्वतःचे रक्षण करणे हा होता। हा खेळ साधा व सोपा असून या खेळासाठी विशिष्ट मैदानाची गरज नसते। कबड्डी या खेळाला विविध नावे आहेत, जसे महाराष्ट्रात हुतुतुतु, चेन्नईत चडुडू, पंजाबात झांबरगंगा किंवा सोचीपक्की, अशी विविध प्रांतानुसार विविध नावे आहेत। कबड्डी हा खेळ महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रसिद्ध आहे। कबड्डी खेळाचे उद्दिष्ट आहे। कबड्डी या खेळाचे एकमेव उद्दिष्ट म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टात छापा टाकून आणि एका श्वासात पकडल्याशिवाय शक्य तितक्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना स्पर्श करून गुण मिळविणे हा आहे। प्रत्येक खेळाडू कबड्डी कबड्डी असे म्हणत प्रतिस्पर्धीच्या कोर्टात प्रवेश करतो आणि बचाव करणाऱ्या खेळाडूंना स्पर्श करतो। दुसरीकडे प्रतिस्पर्धी त्या खेळाडूंना पकडण्यासाठी प्रयत्न करतात। कबड्डी खेळाचा इतिहास। पूर्वीच्या काळात हा खेळ मनोरंजनासाठी तसेच शारीरिक क्षमता व स्वतःचे सामर्थ्य वाढविण्यासाठी त्याचप्रमाणे आत्मसंरक्षण वृत्ती वाढविण्यासाठी खेळला जातो असे। मूलत हा खेळाचे अस्तित्व महाभारतातील हिंदू पौराणिक कथेमध्ये आढळून येते। इसवी सन पूर्वी 1918 कबड्डीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळाला। यामध्ये महाराष्ट्राचा मोलाचा वाटा होता। कबड्डी खेळाचे मैदान। कबड्डीसाठी लागणारे मैदान हे 12.5 मीटर लांबी व 10 मीटर रुंदीचे पुरुषाकरिता असते, तसेच महिलांकरिता आणि लहान मुलाकरिता 11 मीटर लांबी आणि 8 मीटर रुंदीचे मैदान बनविले जाते। मैदान शक्यतो माती व शेणखत यांनी बनविले जाते, परंतु आता मॅटसुद्धा वापरली जाते। मैदानाच्या मध्यभागी एक रेषा आखली जाते, जी मैदानाला दोन भागांना कोर्ट असे संबोधले जाते। प्रत्येक लॉबीच्या दोन्ही बाजूला राखीव क्षेत्र प्रत्येकी 1 मीटर असते। या क्षेत्राला लॉबी असे संबोधले जाते। तसेच मध्य रेषेपासून सुमारे 3 मीटर अंतरावर एक रेषा असते, जिला निदान रेषा म्हणजेच टच लाईन असे म्हणतात। या निदान रेषेपासून 1 मीटर अंतरावर बोनस रेषा असते। कबड्डी खेळाचे मैदान। कबड्डी खेळाचे मैदान हे राखीव क्षेत्र आहे। हे बाद झालेल्या खेळाडूंसाठी सिटिंग बॉक्स केलेला असतो। हे अंतिम रेषा असते, ही मध्य रेषा आहे, ही निदान रेषा आहे। निदान रेषेपासून बोनस लाईन 1 मीटरवर असते। प्ले ड्युरेशन। वेगवेगळ्या वयोगटासाठी खेळाचा कालावधी हा वेगळा असतो। पुरुषासाठी खेळाचे 2 विभाग असतील, प्रत्येकी 20 मिनिटाचा कालावधी असतो। महिला आणि मुलांच्या वर्गात 2 विभागात असतात आणि प्रत्येक विभागासाठी प्रत्येकी 15 मिनिटाचा कालावधी असतो। एक सत्र संपल्यानंतर संघाला 5 मिनिटाचा ब्रेक घेण्याची परवानगी असते। ऑफिशियल रेफरी त्याला सामन्यापासून चेतावणी देण्याची, पॉइंट घोषित करण्याची किंवा एखाद्या सहभागीला अपात्र ठरविण्याची परवानगी असते। अंपायरने दिलेला निर्णयामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे। पंच अंपायर सर्वसाधारणपणे अंपायरचा निर्णय अंतिम मानला जातो। स्कोर डेटा
टाइमिंग टाइमआउट स्कोर कार्डवर भरत असतो. सहायक स्कोर बाहेर असणाऱ्या खेळाडूंची नोंद ठेवत असतो. हँड टच. हँड टचचे 5 प्रकार आहेत. कबड्डीमध्ये रनिंग हँड टच, स्पॉटिंग हँड टच, टर्निंग हँड टच, होपिंग हँड टच आणि फ्रंट हँड टच. रायडर्सचे स्किल 5 आहेत. त्यामध्ये डुबकी, टो टच. रायडर जसा टोन अपोजिट खेळाडूंना टच करतो त्या पद्धतीचे डुबकी. हे रायडर डुबकी मारून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो त्याला डुबकी म्हटले जाते. किकिंग. किकिंग रायडर जसे किक मारतोय त्या पद्धतीनं किकिंग हा रायडरचा स्किल आहे. डिफेन्स स्किल. डिफेन्स स्किल मध्ये प्रामुख्याने अँकल होल्ड. ह्या अँकल होल्ड करताना पायाच्या घोट्यामध्ये अँकल होल्ड असं अँकलला पकडून पाठीमागे खेचले जाते त्याला अँकल होल्ड असं म्हटले जाते. चेन टॅकल. चेन टॅकल मध्ये अपोजिट प्रतिस्पर्धी कसे टॅकल करतात चेन पकडून त्याचा हा इमेज आहे. ब्लॉक. ब्लॉक कसा मारतात. फिजिट होल्ड म्हणजे कमरेला पकडून समोरून अपोजिट कसे होल्ड करतात रायडरला. थाई होल्ड. थाई होल्ड म्हणजे पायाची पकड मांडीमध्ये कसं पकडून कसं थाई होल्ड केले जाते. ड्रायव्हिंग अँकल होल्ड म्हणजे राऊंड घेऊन अँकल होल्ड कसा केला जातोय. थँक्यू.